हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? तर हा आमच्या शेतातील हरभरा होता, त्याची आम्ही डाळ पाडून घेतलेली आहे आणि आता आपण त्याचे दालवडे बनवत आहोत. मग ही घरची डाळ असल्याने तिची सालं म्हणजेच कवरं ती पाण्यात टाकल्यानंतर वर तरंगली आहेत, तर आपल्याला कवर घ्यायचं नाही आहे म्हणजे साल घ्यायचं नाही आहे, तर आपण ते काढून टाकत आहोत. तर ही डाळ आपल्याला रात्रभर स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. पहिली स्वच्छ धुवायची आहे, सालं बिलं काढून घ्यायची आहेत आणि मग रात्रभर ही डाळ पाण्यामध्ये भिजत राहील. ही आपण रात्रभर भिजत ठेवलेली चणा डाळ आहे. आता आपण त्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि ती परत एक दोनदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ते मिक्सरला वाटूया. आता आपल्याला ही चणा डाळ मिक्सरला बारीक करायची आहे, पण त्यामध्ये आपण अजिबात पाणी टाकणार नाही आहोत. अशीच भिजवलेली चणा डाळ आपण वाटून घेणार आहोत. त्या डाळीच्या पिठात जे आपण मिक्सरला वाटली होती त्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर टाकत आहोत, मीठ टाकत आहोत, चिरलेला कांदा, मिरच्या. व्यवस्थित आपण सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. वडा घेताना तो असा हातामध्ये पहिल्यांदा व्यवस्थित घ्यायचा, गोलाकार फिरवायचा, प्रेस करायचा आणि मग त्यानंतर असं तेलामध्ये सोडायचं आणि चांगलं गोल्डन ब्राऊन कलरवर फ्राय करू द्या. आणि तेल चांगलं तापल्यावरती गॅस मिडियम करायचा आहे आणि मग ते तळे फ्राय करायचे आहेत, नाहीतर वडे आतून कच्चे राहतात, त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच वडे तळून घ्या. वडे दोन्ही साईडनी फ्राय करायचे आहेत. आपले डाळ वडे तयार झालेले आहेत आणि ही टोमॅटोची चटणी. तर चला मी एन्जॉय करते आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.